वेलकम फ्रेंड्स, आई एम एसडी फर्नांडे एंड टुडे वी कंटिन्यू आवर टॉपिक पावर्स टू डिजाइन। टुडे वी आर गोइंग टू नो और गोइंग टू डिस्कस द टॉर्क रिक्वायर्ड टू ओवरकम द थ्रेड फ्रिक्शन। अंडर दिस टॉर्क रिक्वायर्ड टू रेज द लोड एंड द टॉर्क रिक्वायर्ड टू लोअर द लोड बाय अ स्क्वायर स्क्रू थ्रेड। टॉर्क रिक्वायर्ड टू ओवरकम थ्रेड फ्रिक्शन। एखादा वेट आपल्याला जर लिफ्ट करायचा असेल किंवा लोअर करायचा असेल तर अगेन्स्ट त्या थ्रेडच्या फ्रिक्शन आपल्याला टॉर्क अप्लाय करावा लागणार आहे, म्हणजे काहीतरी टॉर्क आपल्याला द्यावा लागेल ती थ्रेड फ्रिक्शन ओव्हरकम करण्यासाठी। आणि याच्याच अंडर आपण बघणार आहे, जर लोड रेज करायचा असेल तर किती टॉर्क द्यावा लागेल आणि जर लोड लोअर करायचा असेल म्हणजे खाली घ्यायचा असेल तर किती टॉर्क आपल्याला द्यावा लागणार आहे, बरोबर। या ठिकाणी एक स्क्वेअर स्क्रू थ्रेडची फिगर दाखवलेली आहे, तुम्ही बघू शकता याचे डायमेन्शन्स आहेत, डायमीटर DC D आणि DO, DO हा मेजर डायमीटर आहे, DC हा लोअर डायमीटर आहे आणि D हा जो आहे हा ऍव्हरेज डायमीटर आहे, ज्याला आपण म्हणत असतोय मीन डायमीटर। L हा जो आहे एका रोटेशनला जेवढे डिस्टन्स ट्रॅव्हल करणार आहे तो L असेल, अल्फा इज द हेलिक्स अँगल अँड P इज द पिच। ओके, दिस इज द एफर्ट पी अप्लाइड ऍट दॅट पॉइंट टू गिव अ टॉर्क टू ओव्हरकम द थ्रेड फ्रिक्शन। या नट आणि या स्क्रूमध्ये जो काही कॉन्टॅक्ट असेल त्याच्या अगेन्स्ट आपल्याला टॉर्क द्यावा लागणार, तो टॉर्क किती द्यावा लागतो हे आपण बघणार आहोत। इन डिझायनिंग ऑफ पॉवर स्क्रू इट इज इसेन्शियल टू फाइंड द टॉर्क रिक्वायर्ड अँड द इफिशियन्सी ऑफ द स्क्रू। टॉर्क रिक्वायर्ड किती असणार आहे त्या स्क्रूची इफिशियन्सी, या दोन गोष्टी आपल्याला पॉवर डिझाईन मध्ये शिकायच्या आहेत। लेट W इज द हिअर इज द W, हिअर इज द W, W इज द लोड टू बी रेज्ड ऑर लोअर्ड इन न्यूटन, म्हणजे जो लोड आपल्याला उचलायचा आहे किंवा खाली घ्यायचा आहे तो म्हणजे W न्यूटन मध्ये। पी इज द एफर्ट अप्लाइड ऍट द सर्कमफरन्स ऑफ द स्क्रू इन न्यूटन, हा सो न्यूटन मध्ये असणार आहे, म्हणजे जी मीन रेडियस आहे त्या मीन रेडियसला आपण एफर्ट अप्लाय करणार आहे। स्मॉल पी दिस इज द पिच ऑफ द स्क्रू इन MM, स्मॉल D हियर इज द D इज द मीन डायमीटर ऑफ द स्क्रू इन MM, अल्फा इज द हेलिक्स अँगल, न्यू इज द कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन अँड दिस कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन इज इन बिटवीन द स्क्रू अँड नट अँड दिस कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन इज इक्वल टू टॅन फाय, फाय इज द फ्रिक्शन अँगल, स्मॉल L लीड ऑफ द स्क्रू, म्हणजे एका रोटेशनमध्ये जेवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करणार आहे तो असेल लीड। ओके, दीज आर द नोटेशन्स वी आर कन्सिडरिंग इन डिझायनिंग ऑफ पॉवर स्क्रू टू रेज ऑर लोअर द लोड। अ लिटल कन्सिडरेशन विल शो दॅट इफ वन कम्प्लीट टर्न ऑफ अ स्क्रू थ्रेड कॅन बी इमॅजिन्ड टू बी अनवाउंड फ्रॉम द बॉडी ऑफ द स्क्रू अँड डेव्हलप्ड इट विल फॉर्म अँड इन्क्लाइंड प्लेन ॲज शोन इन फिगर, म्हणजे स्क्रूची जी थ्रेड आहे ती एक कम्प्लीट थ्रेड जी आहे ती जर अनवाउंड केली आणि एका हॉरिझॉन्टल प्लेनला जर ड्रॉ केले त्याच्यामध्ये एक इन्क्लाइंड प्लेन आपल्याला दिसतोय, म्हणजे या पद्धतीने हा इन्क्लाइंड प्लेन आहे, म्हणजे एक सिंगल थ्रेड अनवाउंड केलेली आहे आणि अनवाउंड केल्यानंतर आपल्याला असं दिसते, त्याच्यामध्ये अल्फा आपल्याला मिळतं हेलिक्स अँगल आहे, पाय डी इज द सर्कमफरन्स ऑफ द थ्रेड अँड पी इज द पिच। हीच फिगर वापरून आपण टॉर्क रिक्वायर्ड टू रेज द लोड अँड टॉर्क रिक्वायर्ड टू लोअर द लोड याच्याच फिगरवरून आपण बघणार आहे, त्यामुळे ही फिगर महत्वाची आहे। ही फिगर कशा आहे लक्षात आले मित्रांनो, एका स्क्रू थ्रेडला कम्प्लीट स्क्रू थ्रेडला आपण अनवाउंड केला आहे, फक्त सिंगल स्क्रू थ्रेड घेतला आहे आपण त्या ठिकाणी, तर त्याला अनफोल्ड केला आहे, अनवाउंड केलेला आहे, त्याची डेव्हलपमेंट तयार केली आहे आपण आणि ही डेव्हलपमेंट जी आहे याच्यावरूनच आपण त्याचे वेगवेगळे याच्यावरती येणारे जे फोर्सेस आहेत ते फोर्सेस कन्सिडर करून टॉर्क रिक्वायर्ड टू रेज अँड टॉर्क रिक्वायर्ड टू लोअर हे फाइंड आउट करणार आहे। फर्स्ट टॉर्क रिक्वायर्ड टू रेज लोड
बाय स्क्वेअर स्क्रू थ्रेड। या ठिकाणी फिगर दाखवले आहे एका सिंगल थ्रेडची आहे, जे अगोदर आपण फिगर बघितली मागच्या स्लाइडला तीच फिगर आहे, त्याच्यामध्ये फोर्सेस आपण दाखवले आहेत। आता फोर्सेस कोणकोणते आहेत बघा, ऍज अ लोड इज रेज्ड द फ्रिक्शनल फोर्स एफ, आता या ठिकाणी हा जो फ्रिक्शनल फोर्स आहे विल कट डाउनवर्ड, ज्यावेळी लोड आपण रेज करणार आहे हा फ्रिक्शनल फोर्स जो आहे हा डाउनवर्ड डायरेक्शनला असणार आहे, बरोबर। म्हणजेच लोड ज्यावेळी आपण लोअर करणार आहे खाली येणार आहे त्यावेळी हा अपवर्ड डायरेक्शनला असणार आहे। द सिस्टीम इज इन इक्विलिब्रियम अंडर द ऍक्शन ऑफ ऑल द फोर्सेस, आणि हे सगळे फोर्स अशा पद्धतीने असणार आहेत जेणेकरून सिस्टीम इक्विलिब्रियम असणार आहे। फ्रॉम द जॉमेट्री ऑफ फिगर वी फाइंड दॅट टॅन अल्फा, दिस अल्फा, टॅन अल्फा इज इक्वल्स टू पिच पी डिवाइड बाय पाय डी, ओके। द फोर्स ऑफ फ्रिक्शन एफ इज इक्वल्स टू वी नो म्यू आर एन, म्यू इज द कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन, आर एन इज द नॉर्मल रिएक्शन, विल ऍक्ट डाउनवर्ड रिझॉल्विंग द फोर्सेस अलॉन्ग दीज प्लेन्स, समेशन ऑफ हॉरिझॉन्टल फोर्सेस, हॉरिझॉन्टल फोर्सेसचे समेशन घ्यायचं इज इक्वल टू झिरो करायचं आहे। हॉरिझॉन्टल फोर्सेस कोणकोणता आहे, पहिला लेफ्ट टू राईट जाणारा कुठला आहे, पी कॉस अल्फा, या ठिकाणी घेतला पी कॉस अल्फा, त्यानंतर डब्ल्यू साईन अल्फा हा राईट टू लेफ्ट आहे, डब्ल्यू साईन अल्फा याची डायरेक्शन बघा राईट टू लेफ्ट आहे, आणि एफ इज द फ्रिक्शनल फोर्स विच इज म्यू आर एन, व्हॅल्यू पुट केली म्यू आर एन, दिस इज इक्वेशन नंबर वन। नेक्स्ट कन्सिडर दिस फिगर अगेन ऍज रिझॉल्विंग द फोर्सेस परपेंडिक्युलर प्लेन, आता हॉरिझॉन्टल फोर्सेस घेतले इज इक्वल टू झिरो, आता व्हर्टिकल फोर्सेस घ्यायचे, व्हर्टिकल फोर्सेस बघू शकता समेशन एफ व्ही सम ऑफ द व्हर्टिकल फोर्सेस, आर एन इज द अपवर्ड डायरेक्शन, आर एन इज इक्वल्स टू डाउनवर्ड डायरेक्शन फोर्सेस घ्यायचे आहेत, पी साईन अल्फा दिस इज द पी साईन अल्फा डाउनवर्ड डायरेक्शन, ऍज वेल ऍज डब्ल्यू कॉस अल्फा इज ऑल्सो डाउनवर्ड डायरेक्शन, दिस इज द आर एन व्हॅल्यू नॉर्मल रिएक्शन व्हॅल्यू। सबस्टिट्यूटिंग दिस व्हॅल्यू ऑफ आर एन इन इक्वेशन वन, इक्वेशन वन जे आपलं होतं त्याच्यामध्ये आपल्याला हे इक्वेशन वन आहे आपलं, या इक्वेशन वन मध्ये आपल्याला आर एन ची व्हॅल्यू आता पुट करायची आहे, लक्षात आलं, पुट केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, सबस्टिट्यूटिंग दिस व्हॅल्यू ऑफ आर एन इन इक्वेशन वन वी गेट, हे इक्वेशन आपल्याला मिळणार आहे, म्यू ना आतमध्ये मल्टीप्लाय करायचं आहे, आतमध्ये मल्टीप्लाय केल्यानंतर आपल्याला या पद्धतीने इक्वेशन मिळेल, सिम्प्लिफाय करत जायला, सिम्प्लिफाय केल्यानंतर एफर्ट पी च्या फॉर्म मध्ये इक्वेशन आपल्याला तयार करायचं आहे, डब्ल्यू इज इक्वल्स टू साईन अल्फा प्लस म्यू कॉस अल्फा डिवाइड बाय कॉस अल्फा मायनस म्यू कॉस अल्फा, हे इक्वेशन आपल्याला मिळालं। म्हणजेच या ठिकाणी आपण म्यूच्या ऐवजी टॅन फाय व्हॅल्यू पुट करू शकतो, कारण म्यू म्हणजेच काय, कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन, आणि कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन हा टॅन फाय एवढा असते सुरुवातीला बघितले आपण, त्यामुळे म्यूच्या जागी आपण पुट करणारा व्हॅल्यू टॅन फाय व्हॅल्यू पुट केली, व्हॅल्यू पुट केल्यानंतर वी नो दॅट टॅन फाय इज इक्वल्स टू साईन फाय डिवाइड बाय कॉस फाय, ट्रिग्नॉमेट्री आपल्याला माहिती आहे, अँड म्हणजे टॅन फाय जिथं आहे या ठिकाणी आपण व्हॅल्यू पुट करणार आहे साईन फाय अपॉन कॉस फाय इथं आणि इथं, याच्या व्यतिरिक्त मल्टिप्लाइंग द न्युमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय कॉस फाय, न्युमरेटरला आणि डिनॉमिनेटरला कॉस फायनं मल्टिप्लाय सुद्धा आपण करणार आहे, बरोबर। हे कशासाठी करतोय आपण, कारण डिझायर्ड इक्वेशन अचीव करण्यासाठी आपण हे करू शकतोय, बरोबर। मॅथमॅटिक्समध्ये आपण इक्वेशनला मल्टिप्लाय डिवाइड हे करू शकतोय आपण, तेच आपण करतो या ठिकाणी, देन हे केल्यानंतर टॅन फाय आणि कॉस फायनं मल्टिप्लाय केलं, टॅन फायची व्हॅल्यू पुट केली आणि कॉस फाय मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला हे इक्वेशन मिळणार आहे, सिम्प्लिफाय करत गेल्यानंतर आपल्याला इक्वेशन मिळणार आहे, पी इज इक्वल्स टू डब्ल्यू इंटू साईन अल्फा प्लस कॉस फाय प्लस साईन फाय कॉस अल्फा डिवाइड बाय कॉस अल्फा कॉस फाय मायनस साईन अल्फा साईन फाय। आता हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन कुठलं आहे, तर हा एक फॉर्म्युला आहे, या ठिकाणी तुम्ही बघू शकताय, साईन ए प्लस बी म्हणजेच काय, साईन ए कॉस बी प्लस कॉस ए साईन बी, हे ज्या फॉर्म मध्ये आहे, हे ज्या फॉर्म मध्ये इक्वेशन आहे त्याच फॉर्म मध्ये पहिले न्युमरेटर आहे, बरोबर। आणि डिनॉमिनेटर जो आहे हा कॉस ए कॉस बीच्या फॉर्म मध्ये, कॉस ए प्लस बी याच्या फॉर्म मध्ये, म्हणजेच या ठिकाणी साईन अल्फा कॉस फाय प्लस साईन फाय कॉस अल्फा याच्याऐवजी मी साईन अल्फा प्लस फाय आणि कॉस अल्फा प्लस फाय ही व्हॅल्यू पुट करू शकते,
तेच केलं या ठिकाणी मी, तुम्ही बघू शकताय पी इज इक्वल टू डब्ल्यू इंटू साईन अल्फा प्लस फाय कॉस अल्फा प्लस फाय. अगेन सिम्प्लिफाईड, आफ्टर सिम्प्लिफाईंग वी नो दॅट साईन अपॉन कॉस इज टॅन, टॅन अल्फा प्लस फाय, अँड टॅन अल्फा प्लस फाय ऑल्सो आय कॅन राईट टॅन अल्फा प्लस टॅन फाय डिवाइड बाय वन मायनस टॅन अल्फा प्लस वन वन प्लस वन मायनस टॅन अल्फा टॅन फाय. दिस इज द इक्वेशन, दिस इज द फॉर्म्युला फॉर टॅन अल्फा. म्हणजे हा काय झाला, एफर्ट रिक्वायर्ड झाला आपल्याला, बरोबर. द टॉर्क रिक्वायर्ड टू ओव्हरकम फ्रिक्शन बिटवीन द स्क्रू अँड नट. आता टॉर्क किती लागणार आहे आपल्याला स्क्रू अँड नट मध्ये, तर हा जो टॉर्क आहे याला टी वन म्हणलेला आहे. टी वन इज इक्वल टू पी टू डी बाय टू, पीची व्हॅल्यू जी इथे मिळाली आपल्याला या ठिकाणी पुट केली, डब्ल्यू टॅन अल्फा प्लस फाय इंटू डी बाय टू. इफ अँड एफर्ट पी वन इज अप्लायड ऍट द एंड ऑफ द लिव्हर ऑफ आर्म लेंथ एल. आता हे जे आपण अप्लाय केलं आहे, हे कुठे केलं आहे, त्या स्क्रूच्या मीन डायमीटरला आपण हा टॉर्क अप्लाय केला आहे, बरोबर. जर हाच टॉर्क जर एखाद्या आर्म वरती आपण एखाद्या लिव्हर वरती लिव्हरच्या आर्म वरती जर अप्लाय केले, तर त्या लिव्हर आर्मची लेंथ जी असेल ती आपण कन्सिडर करणार आहे. म्हणजेच अशा वेळेला टॉर्क काय असणार आहे, पी वन इंटू एल. पी वन म्हणजेच काय, एल म्हणजेच काय असणार आहे, डायमीटर बाय टू असणार आहे, डी बाय टू असेल त्या ठिकाणी. वेअर कॅपिटल डी इज इक्वल टू डायमीटर ऑफ हँडविल, हँडविल जे डायमीटर आहे ते असणार आहे डायमीटर कॅपिटल डी. म्हणजे थ्रेडच्या सेंटरला मेन डायमीटरला टॉर्क अप्लाय केला, किंवा ऍट द एंड ऑफ लिव्हर आर्म जर टॉर्क अप्लाय केला, त्यावेळी इक्वेशन काय असणार हे आपण बघितलं. नेक्स्ट आहे टॉर्क रिक्वायर्ड टू लोअर लोड बाय स्क्वेअर थ्रेडेड स्क्रू. लिटल कन्सिडरेशन विल शो दॅट वेन द लोड इज बीइंग लोअर्ड द फोर्स ऑफ फ्रिक्शन एफ इज इक्वल टू म्यू आर एन विल ऍक्ट अपवर्ड. ज्यावेळी लोड रेज करणार होतो आपण त्यावेळी हा डाउनवर्ड होता, या ठिकाणी आता अपवर्ड आहे, बरोबर. ऑल द फोर्सेस ऍक्टिंग ऑन द बॉडी आर शोन इन द फिगर. ही जी फिगर आहे तीच फिगर आहे जी सिंगल एका थ्रेडची अनवाउंड केलेली डेव्हलपमेंट आहे, बरोबर. आता टॉर्क रिक्वायर्ड टू लोअर द लोड, टॉर्क खाली घेण्यासाठी जो लोड खाली घेण्यासाठी जो टॉर्क लागणार तो आपण आता बघणार आहे किती असतो. इथे हीच फिगर कन्सिडर करणार आहे आपण ज्याच्यामध्ये फ्रिक्शनल फोर्स अपवर्ड डायरेक्शनला असेल, कारण लोड आपण खाली घेणार आहे. द सिस्टीम इज इक्विलिब्रियम अंडर द ऍक्शन ऑफ ऑल फोर्सेस अँड हेन्स रिझॉल्विंग द फोर्सेस अलॉंग द प्लेन. समेशन ऑफ हॉरिझॉन्टल फोर्सेस जे असणार आहेत इज इक्वल टू झिरो करणार आहे. हॉरिझॉन्टल फोर्सेस कन्सिडर करायचे आहेत, त्यामध्ये एफ हा लेफ्ट टू राईट फोर्स आहे, एफ या ठिकाणी घेतला इज इक्वल टू पी कॉस अल्फा, राईट टू लेफ्ट आहे प्लस राईट टू लेफ्ट अजून एक आहे डब्ल्यू साईन अल्फा, बरोबर. हे व्हॅल्यू पुट केल्या, सिम्प्लिफाय केलं, सिम्प्लिफाय केल्यानंतर एफच्या ऐवजी म्यू आर एन ही व्हॅल्यू पुट केली, एफ इज द फ्रिक्शनल फोर्स म्यू आर एन, आपलं इक्वेशन नंबर वन मिळालं. अँड रिझॉल्विंग द फोर्सेस परपेंडिक्युलर टू द प्लेन समिशन मी. आता जे व्हर्टिकल फोर्स आहे ते कन्सिडर करायचे, व्हर्टिकल पहिला कुठला आहे, आर एन आहे, नॉर्मल रिएक्शन नेहमी व्हर्टिकल असते. आर एन प्लस अजून व्हर्टिकल कुठला आहे, पी साईन अल्फा हा व्हर्टिकल आहे, इज इक्वल्स टू डाउनवर्ड कुठला आहे, डब्ल्यू कॉस अल्फा, ओके. त्या ठिकाणी सुद्धा आर एन ची व्हॅल्यू आपल्याला पाहिजे आहे, त्यामुळे आर एन इज इक्वल्स टू अदर टर्म आपण अदर साईडला मूव्ह केल्या, क्वेश्चन नंबर टू मिळाला. सबस्टिट्यूटिंग दिस व्हॅल्यू ऑफ आर एन इन इक्वेशन वन, या इक्वेशन वन मध्ये जिथं आर एन आहे त्या ठिकाणी आपल्याला ही व्हॅल्यू पुट करावी लागणार आहे. पुट केल्यानंतर आपलं इक्वेशन मिळणार आहे पी कॉस अल्फा इज इक्वल टू म्यू इंटू ब्रॅकेट डब्ल्यू कॉस अल्फा मायनस पी साईन अल्फा मायनस डब्ल्यू साईन अल्फा. सिम्प्लिफाय करत जा, सिम्प्लिफाय केल्यानंतर मला इक्वेशन मिळालं पी इज इक्वल टू डब्ल्यू इंटू म्यू कॉस अल्फा मायनस साईन अल्फा कॉस अल्फा प्लस म्यू साईन अल्फा इक्वेशन मला मिळालं. आता हे जे इक्वेशन आहे इक्वेशन या ठिकाणी आपण थोडंसं चेंज करून घेतलं, ज्या ठिकाणी म्यू आहे, म्यू म्हणजेच काय, कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन टॅन फाय पुट करणार आहे. पुट केल्यानंतर हे इक्वेशन मला मिळेल पी इज इक्वल्स टू डब्ल्यू इंटू टॅन फाय कॉस अल्फा मायनस साईन अल्फा डिवायडेड बाय कॉस अल्फा प्लस साईन साईन फाय टॅन फाय साईन अल्फा, बरोबर. वी नो दॅट टॅन फाय इज इक्वल्स टू साईन फाय अपॉन कॉस फाय अँड मल्टीप्लाय द न्युमरेटर अँड डिनोमिनेटर बाय कॉस फाय. जसं मागच्या केसमध्ये आपण केलं होतं त्याचप्रमाणे टॅन फायच्या ऐवजी साईन फाय अपॉन कॉस फाय व्हॅल्यू पुट करायचे, कॉस फायनं मल्टीप्लाय करायचं आहे.
मल्टीप्लाय केल्यानंतर या ठिकाणी आपला असे इक्वेशन मिळेल, त्यानंतर सिम्प्लिफाय करत जा, सिम्प्लिफाय केल्यानंतर पी इज इक्वल टू डब्ल्यू इंटू साईन फाय मायनस अल्फा डिवाइड बाय कॉस फाय मायनस अल्फा, देअरफोर पी इज इक्वल टू डब्ल्यू टॅन फाय मायनस अल्फा, टॅन म्हणजेच काय, टॅन फाय मायनस टॅन अल्फा डिवाइड बाय वन प्लस टॅन फाय टॅन अल्फा। टॉर्क रिक्वायर्ड टू ओव्हरकम फ्रिक्शन बिटवीन द स्क्रू अँड नट, स्क्वेअर नट जर असेल म्हणजे त्या स्क्रूच्या मेन डायमीटरला आपण जर टॉर्क अप्लाय केला तर टी वन इज इक्वल्स टू पी इन टू डी बाय टू, पुट द व्हॅल्यू ऑफ पी इज इक्वल्स टू डब्ल्यू टॅन फाय मायनस अल्फा डी बाय टू। नोट यात वेन अल्फा इज ग्रेटर दॅन फाय देन पी इज इक्वल्स टू डब्ल्यू टॅन फाय मायनस अल्फा, म्हणजे या केसमध्ये नेहमी अल्फा हा फायपेक्षा मोठाच असायला पाहिजे, त्याच वेळी आपण हे इक्वेशन वापरणार आहे, सॉरी जर असेल तर आपण इक्वेशन थोडस चेंज करून या प्रमाणे वापरणार आहे। त्या इक्वेशन मध्ये काय आहे, पी इज इक्वल्स टू फाय मोठा असं दाखवलं आहे आणि अल्फा लहान आहे, जर हा अल्फा मोठा असेल आणि फाय लहान असेल तर इक्वेशन मध्ये हा फरक होणार आहे, पी इज इक्वल्स टू डब्ल्यू टॅन अल्फा मायनस फाय। ओके, दिस इज द टॉर्क रिक्वायर्ड टू रेज ऑर लोअर द लोड इन द स्क्वेअर थ्रेडेड स्क्रू। ओके, थँक्यू फ्रेंड्स।